मुंबईतल्या दादर परिसरातल्या पालकांचीही मुलं. शारदाश्रम विद्या मंदिर शाळेनं कुठलीही पूर्वसूचना न देता सिनियर केजीची भली मोठी फी वाढ केली. पालकांनी फी न भरल्यानं या मुलांना भर पावसात शाळेबाहेर काढलं. इतकंच नाही तर स्कूल बसच्या चालकांनाही विद्यार्थ्यांना बसमध्ये चढू न देण्याचे आदेश शाळेनं दिले. हे झालं मुंबईतलं. तर मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघरमध्ये तर 123 प्राथमिक शाळा तातडीनं बंद करण्याचे जिल्हा परिषदेनं आदेश दिले. 123 शाळा बंद करून इथे शिकणाऱ्या 2442 विद्यार्थ्यांचं शेजारच्या शाळेमध्ये समायोजन करण्याचा निर्णय पालघर जिल्हा परिषदेनं घेतला आहे. तर शाळेत 30 पेक्षा कमी पटसंख्या आणि 1 किलोमीटरच्या आतील शाळा बंद करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी दिली. बीड जिल्ह्यातल्या सुरडी गावातली जिल्हा परिषदेची शाळा तर मृत्यूचं घर बनली आहे. 10 वर्षांपासून शाळेची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल मुख्याध्यापक शिक्षण विभागाकडे देत आहेत. मात्र कुठलंच ठोस पाऊल उचललं जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या शाळेत गावातले 69 विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1 ते 8 वर्गासाठी फक्त 3 शिक्षक आहेत. त्यातले 2 शिक्षक तर गायबच असतात. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारातच आहे. एकीकडे शालेय शिक्षणातली ही स्थिती तर दुसरीकडे उच्च शिक्षणात वेगळाच गोंधळ. मुंबई विद्यापीठासारख्या नामवंत विद्यापीठाच्या बहुतेक परीक्षांचे निकाल वेळेवर लागत नाहीत. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जातं तरी उत्तरपत्रिका तपासण्याचंच काम सुरू असतं. एकूणच शिक्षणाच्या बाबतीत भलतीच बदबसपुरी माजलेली दिसते. अगदी केजी पासून पीजी पर्यंत महाराष्ट्र सरकार कितीही दमदार असलं तरी शिक्षणाच्या बाबतीत ते नापासच आहे की काय असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होतोय. हेमंत गर्जे, राहुल पाटील, उद्धव मोरेसह राहुल खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज.